आता कोणता टूल बघतोय आपण? तर पेन्सिल टूल बघणार आहे. कोणता टूल बघणार आहे? पेन्सिल टूल. पेन्सिल टूलसाठी काय करायचं आहे? तर इथे दाखवतो आहे टूलमध्ये पेन्सिल, इथे क्लिक करायची एकदा, येत ना ब्रश, आणखीन पेन्सिल टूल बघणार आहे. तर पहिल्या पेन्सिलवरती गेलो. पेन्सिल म्हणजे जसं आपण ड्रॉईंग करतो नोटबुकमध्ये त्याच टाईपमध्ये पेन्सिल टूल असणार. इथून ड्रॉ करा. आता साईज छोटी असणार एकदम. आता ब्लॅक कलरमध्ये काय येतं, ते ब्लॅक कलर सिलेक्टेड आहे. आपल्याला दुसरा कलर पाहिजे असेल तर तो कलर घेऊ शकतो. मग त्या कलरमध्ये येणार. दाखवते पुन्हा मागे येण्यासाठी कुठे जायचं, विंडोजमध्ये जायचं आहे, हिस्ट्री ऑप्शन ऑन ठेवायची आहे, आणखी ते बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं एकदा पहिलीवाली. आलं. आता पेन्सिलचं इफेक्ट जेव्हा बघतो आपण त्यावेळी एक नवीन लेअर घ्यायचा आहे. कोणता लेअर घ्यायचा आहे? न्यू लेअर घेणार, है ना. नवीन लेअर आला इथे. आता इथून काय घेतो आहे? ब्रश टूल घेतो. आता ब्रश टूल व्यवस्थित इम्पॉर्टंट समजून घ्या, कारण सर्वात महत्त्वाचा टूल आहे फोटोशॉपमधला. कोणता? ब्रश टूल. ब्रश टूलने तुम्ही अलग अलग डिझाईन तयार करू शकता. कोणतेही समजतं ना, वॉलपेपर वगैरे असतात ना, त्या टाईपमध्ये डिझाईन बनवू शकता. तर ब्रश टूलवरती गेलो. आता ब्रश टूलवरती गेल्यानंतर बघा, इथे पहिलं दाखवते ब्रश म्हणून. तर क्लिक करायचं ब्रशवरती, या ॲरोवरती क्लिक केलं. पहिलं काय दाखवतो? डायमीटर म्हणजे साईज दाखवतो त्याची. नंतर हार्डनेस, जसं आपण फिदर बघितलं होतं ना त्या टाईपमध्ये असणार हार्डनेस. आणखीन अलग अलग ब्रशची स्टाईल दाखवतोय. आपण कोणताही घेऊ शकतो ब्रश. सर्वात पहिले नॉर्मल ब्रश घेतोय आपण, समजा हा वाला ब्रश घेतला. हॅलो, डायमीटर 13 आहे. इथं क्लिक केलं डायमीटर 19 दाखवणार. आपल्याला अलग पाहिजे असेल आपण इथून खेचलं तरी पण डायमीटर चेंज होतो त्याचा. पण सध्या आपण ही स्टाईल घेतली. हार्डनेस किती घेतला? 100% आहे त्याचा, है ना. तो कोणत्या कलरमध्ये येणार? तो जो कलर सिलेक्टेड असेल त्या कलरमध्ये येणार. पण तो नवीन लेअरवरती येणार. का नवीन लेअरवरती येणार? कारण आपण नवीन लेअर घेतला आहे. ब्रश करताना हमेशा नवीन लेअर घ्यायचा पहिला. बघा, आपल्याला जसं पाहिजे तसे आपण ड्रॉईंग बनवू शकतो. आलं एवढं बरोबर आहे. आता पुन्हा नवीन लेअर घ्यायचं आहे, बरोबर ना. प्रत्येक नवीन लेअरवरती ड्रॉ करत जायचं. पुन्हा नवीन घेतलं लेअर. आता पुन्हा ब्रशवरती जातो. कोणता दुसरा ब्रश घेतला आपण? समजा हा वाला घेतला. याची हार्डनेस बघा किती आहे, 0% आहे याची हार्डनेस. यांची हार्डनेस किती होती? 100% ना. याची हार्डनेस किती आहे? 0% आहे. आलं. आता ड्रॉ करा. दुसरा कलर घेतला. कोणत्या कलरमध्ये पाहिजे तो आपण ड्रॉ करू शकतो. आलो, जसं पाहिजे तसे ड्रॉईंग काढली समजा आपल्याला. पण समजा आता आपल्याला वाटलं की हा मागचा लेअर बरोबर नाही आला, बरोबर ना. मागे जे रेड कलरने काढलं ते बरोबर नसेल, तर आपण काय करू शकतो? प्रत्येक लेअर आहे ना अलग अलग, तो रेडवाला लेअर डिलीट करू शकतो इथून. बघा, जाते तेवढंच निघून. म्हणून हमेशा काय करायचं आहे, ज्यावेळी ब्रश टूलचा उपयोग करणार त्यावेळी नवीन नवीन लेअरवरती ड्रॉ करायचं आहे. कोणतेही ऑप्शन काय करायचं आहे? न्यू लेअरवरती ड्रॉ करायचं आहे. कळालं? दोन लेअर. आता पुन्हा इथून नवीन रेड लेअर, रेड कलर घेतो समजा. आता इथून पुन्हा कुठे गेलो आपण? ब्रश टूल. आता या दोन टूलमधला डिफरन्स बघूया. पहिला काय घेतो समजा आपण, हा घेतला आहे, थोडी साईज वाढवली. याची हार्डनेस किती घेतले? 100% घेतले, है ना. इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. आली. आता पुन्हा तिथेच क्लिक करतो आहे. हार्डनेस किती घेतली समजा? 50% घेतली अंदाजे, है ना. हार्डनेसचा बघूया अर्थ काय असतो. बघा बॉर्डर कशी दिसते, याची बॉर्डर कशी दिसते दाखवते. रफ बॉर्डर, याची थोडी स्मूथ झाली. पुन्हा ॲरोवरती क्लिक केलं आहे. हार्डनेस 0 घेतली आपण. हॅलो. आणि आता ड्रॅग करून बघतो आहे. समजतो आहे तिघांमधला फरक. हार्डनेस किती आहे ते वरती 100, नंतर 50 आहे, नंतर हार्डनेस किती आहे? 0 आहे ते. कळतंय? पण आपण एक मिस्टेक केली. आपण कशावरती ड्रॉ केलं आहे? बॅकग्राऊंडवरती ड्रॉ केलं आहे. त्यामुळे समजा आपल्याला एकाच पार्ट घालवायचं असेल तेवढा पार्ट आपण घालवू नाही शकत. मग आता सध्या प्रॅक्टिस करतो आहे म्हणून आपण कुठे येऊ शकतो? डायरेक्टली हिस्ट्रीमध्ये येऊ शकतो पहिल्या याच्यावरती. पण तुम्ही प्रॅक्टिस करताना काय करायचं आहे? तर नवीन लेअर घ्यायचा कंपल्सरी. पहिला न्यू लेअर घ्यायचा आहे, नंतरच ड्रॉईंग करायची. बघा, आला नवीन लेअर. आता पुढचे ब्रश बघूया आपण. ब्रश टूल हे अलग अलग ब्रश दाखवतो. हे साईज दिले अलग अलग ब्रशची. बघा साईज दिले. साईज माहिती आहे ना कशी वाढवायची? आपण कीबोर्डचं बटन प्रेस करून पण साईज वाढवू शकतो आपण. आता समजा आपल्याला गवत पाहिजे असेल
ग्रास वरती जायचं, दाखवतो इथे ग्रास, हॅलो समजत आहे? आता ग्राससाठी कलर कोणता घ्यायचा, तिथून कलर चेंज करायचा आहे, कोणता कलर घेतला आहे तुम्ही? ग्रीन कलर पाहिजे, ग्रीन घेतला समजा, हा फ्रंट साईडचा कलर झाला, बॅकग्राऊंडला कोणता पाहिजे असेल तर ग्रीन कलरमध्ये इथून आणखीन डार्क ग्रीन घेतला समजा, बरं? साईज छोटी करायची, आपण कीबोर्डवरून पण साईज कमी जास्त करू शकतो. घेतला नवीन लेअर, आता ओपॅसिटी किती दिली बघा, 100% आहे ना. समजा इथून ड्रॉ केला, हॅलो किती ओपॅसिटी? 100% आहे ओपॅसिटी, आता कमी करतो 50% करतो आहे, बाकी काय फरक केला आहे का? फक्त ओपॅसिटी कमी केले, बघा दाखवतो डार्कनेस कमी झालेली, अजून ओपॅसिटी कमी करतो समजा, समजतंय ओपॅसिटीचा फरक काय? ओपॅसिटी म्हणजे डार्कनेस, पुन्हा वाढवायची तिथून वाढवू शकतो आपण. हॅलो समजतंय? म्हणजे जसे आपल्याला ओपॅसिटी ज्या पद्धतीमध्ये पाहिजे असेल त्या पद्धतीमध्ये आपण ड्रॅग करू शकतो. आता साईज वाढवायची असेल तर साईज वाढवू शकतो इथून, मग वाढते साईज. हॅलो आता एकाच लेअरवरती आहेत, नको असेल तर आपण डिलीट करू शकतो यांना, पुन्हा एखादा नवीन लेअर घेतला. कळालं कसं ग्रास वगैरे घेऊ शकतो आपण? नंतर काय दिलं आहे, ब्रश टूलवरतीच गेलो, दुसरा ऑप्शन घेतला, फ्लॉवर पाहिजे असेल समजा आपल्याला, है ना, कलर चेंज करायचं तर कलर चेंज करू शकतो. आता बघा कलर चेंज करायचं तर कलर चेंज करा, है ना, बॅकग्राऊंडला कोणता कलर पाहिजे जो पाहिजे तो घेऊ शकतो कलर. साईज कमी करायची, साईज कमी करू शकतो. हॅलो दुसरा कलर पाहिजे असतील, फुलं येलो कलर पाहिजे असेल तर बघा, इथून पण दुसरा कलर पाहिजे असेल कोणता, कळेल? अशा टाईपमध्ये आपण अलग अलग डिझाईन तयार करू शकतो. नको असेल तर याला ड्रॅग करा, पुन्हा काय घेतला, नवीन लेअर घेतला. हॅलो समजत आहे? ब्रश टूल, आता या ब्रश टूलचा उपयोग करून तुम्ही कोणतेही डिझाईन तयार करू शकता, समजतं ना? ब्रश टूलचा उपयोग करून आपण अलग अलग डिझाईन तयार करू शकतो. कशी डिझाईन करायची आहे, समजा आपल्याला इथे पहाड दाखवायचं असेल तर आपण त्या साईडला जायचं आहे, इथे कोणता पाहिजे? तर माझी ड्रॉईंग व्यवस्थित नाही, आपण तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करा, बरं ना? अंदाज या कलर घेतला, समजत आहे? ब्रश कोणता पाहिजे तो ब्रश सिलेक्ट केला, मला थोडी साईज वाढवायची असेल साईज वाढवू शकतो इथून, बरं? तुम्ही प्रॉपर ड्रॉ करा जरा, हॅलो एवढा असा. ह्याच्या आतमध्ये कलर फिल करायचा, आपण कलर फिल करू शकतो, ओपॅसिटी कमी करायची, ओपॅसिटी कमी करू शकतो इथून, बरं? असे तुम्ही व्यवस्थित ड्रॉइंग बनवा जरा. हॅलो एवढे मी नॉर्मल दाखवतो आहे. समजा आता इथे खाली पाणी दाखवायचं असेल, वरती ढग वगैरे दाखवायचे असतील तर इथून कलर चेंज करा. कोणता घेतो आपण? ब्रश टूलच घेतला आहे, कोणता ब्रश घेतला समजा? हावाला ब्रश घेतला आहे, बरं ना? साईज जास्त ठेवली इथून, कमी केली साईज थोडी. कलर पाहिजे असेल, ग्रीन कलर पाहिजे असेल तर त्या टाईपमध्ये दाखवायचं आहे इथून. हॅलो डार्कनेस कमी जास्त पाहिजे असेल, ओपॅसिटी बघा, दाखवतो इथून. हा अशा टाईपमध्ये दाखवू शकतो, खाली दाखवायचं असेल, ग्रास दाखवायचं असेल, प्रत्येक वेळी नवीन लेअर घ्यायचा ग्रास दाखवायसाठी इथून. इथे नवीन लेअर घेऊन ग्रास दाखवू शकतो इथून. ब्रश टूल घेतलं ना इथे ग्रास, कलर चेंज करायचं इथून, होतं इथे कलर चेंज जसं पाहिजे. डार्कनेस ओपॅसिटी कमी जास्त करायची असेल तर आपण कमी जास्त करू शकतो, हा नाही कमी आहे ना ओपॅसिटी, वाढवायची असेल ओपॅसिटी वाढवू शकतो इथून. हॅलो समजत आहे? इथे पाणी दाखवायचं, आपण पाणी दाखवू शकतो इथून. समजा झाड काढायचं एखादं तर पुन्हा ब्रश टूलवरती जायचं,
कोणता ब्रश घेतला आपण, नॉर्मल एखादा ब्रश घेतला इथून, हॅलो, अशा पद्धतीने ब्रश काढू शकतो, म्हणजे झाड काढू शकतो एखादा. कलर तुम्ही घ्या, सिलेक्शन कोणता पाहिजे ते. मतलब मी नॉर्मल दाखवतो आहे अंदाजे असं, त्याला तुम्ही पार्ट दाखवायचे व्यवस्थित. हॅलो, फ्लॉवर दाखवायचं, जसे इथून आपण फ्लॉवर दाखवू शकतो अलग अलग. ब्रशवरती जायचं आहे म्हणजे ब्रशचा उपयोग करून तुम्ही अलग अलग डिझाईन तयार करू शकता. तुमची क्रिएटिव्हिटी जशी असेल तशी तुम्ही अलग अलग क्रिएट करू शकता. आता मी फ्लॉवर घेतले इथून, कलर चेंज केला फक्त, कोणता पाहिजे तो. दुसरा कलर पाहिजे असेल अजून दुसऱ्या कलरचे फ्लॉवर तयार करा. जमेल, अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही डिझाईन तयार करायचं. ते व्यवस्थित नाही आलं आहे पण तुमची ड्रॉईंग चांगली असेल तर तुम्ही अलग अलग कन्सेप्ट क्रिएट करू शकता. जसं भिंतीवरती लावतात ना वॉलपेपर, त्या टाईपमध्ये एखादा निसर्गचित्र तुम्ही तयार करू शकता स्वतःहून. जमेल असं बनवायला, कळेल. आता हे जर का फाईल आपल्याला सेव्ह करायची असेल तर कुठे जाऊन सेव्ह करू शकतो आपण. फाईल सेव्ह ॲज करू शकतो, काय करायचं, फाईल सेव्ह ॲज, जिथे सेव्ह करायचं तिथे सेव्ह करू शकतो. समजा कुठे सेव्ह केलं, डेस्कटॉप काहीतरी नाव लिहिलं, समजा नाव लिहून झालं, इथे फोटोशॉपमध्ये नाही सेव्ह करायचं आहे. आपल्याला इमेज पाहिजे असेल तर काय करायचं, इथून जे पी ईजी इमेज घ्यायचं. काय करायचं, इथून जे पी ईजी म्हणजे इमेज बोलतो ना आपण, नंतर सेव्ह करू शकतो पाहिजे तिथे. नंतर काय केलं, ओके केलं. आता ही इमेज म्हणून आपण पुन्हा याच्यामध्ये काही चेंजेस करू शकतो. बघा इथे आली, बॅकग्राऊंडला पाहिजे असेल तर बॅकग्राऊंडला आली असणार, आली ना. याच्यावरती राईट क्लिक करून आपण प्रिव्ह्यू करून बघू शकतो. बॅकग्राऊंडला पाहिजे असेल तर याला बॅकग्राऊंडला शो ठेवू शकतो. समजतं ना, इथे आपण बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर बॅकग्राऊंड सेवू शकतो, सेट ॲज बॅकग्राऊंड करून. कळालं, म्हणजे असे अलग अलग व्यवस्थित डिझाईन तुम्ही तयार करू शकता. कोणत्या ऑप्शनचा यूज करून, ब्रश ऑप्शन सर्वात इम्पॉर्टंट आहे. 90% काम ब्रशवरती असणार. तुम्ही व्यवस्थित सिलेक्शन करता आलं पाहिजे, अलग अलग तुम्हाला सिनरी वगैरे बनवता आली पाहिजे. जमेल असे ट्राय करायला, करणार एवढं, कळेल. पण ब्रश सिलेक्शन करताना काय करायचं आहे, तर हमेशा नवीन लेअर घ्यायचं आहे. नवीन लेअर का घ्यायचं असेल तर आपल्याला एवढा नको असेल तर तेवढाच आपण पार्ट घालू शकतो. एकाच लेअरवरती असेल आपल्याला सर्व डिलीट करावं लागणार. समजतंय ना, करा एवढी प्रॅक्टिस.